नमस्कार फ्रेंड्स, मी आहे शेफाली परब आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि चालू होताच पहिला सण येतो हिंदू धर्माचा, तो आहे मकर संक्रांतीचा। मकर संक्रांतीला आपण आपल्या घरी तिळाचे लाडू करतात, तर आज मी तेच बनवणार आहे। तिळाचे लाडू करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे गूळ। गूळ मी हे चिकीचं वापरलेलं आहे, तर मी घेतलं आहे अर्धा किलो चिकीचं गूळ, अर्धा किलो सफेद तीळ, दोन चमचे साजूक तूप, एक वाटी भाजलेली चणा डाळ, दोन चमचे इलायची पावडर, दोन वाट्या शेंगदाणे आणि एक वाटी सुकं खोबरं। तर सगळ्यात आधी कढईमध्ये मी एक एक करून तीळ, चणा डाळ, शेंगदाणे, खोबरं व्यवस्थित भाजून घेणार आहे। कढई आपली तापलेली आहे, तर सगळ्यात आधी मी भाजणार आहे सफेद तीळ। सफेद तीळ मी थोडे थोडे करून भाजणार आहे, जेणेकरून आपले सगळे तीळ व्यवस्थित भाजले जाईल। तर मी अर्धच टाकणार आहे हे। तीळ आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे, नाही तर ते बाहेरून करपतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील। म्हणून मी गॅस लोच ठेवला आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घेते। आपण बघू शकतो तीळाचा रंग असा चांगला चॉकलेटी आलेला आहे। आणि आपले तीळ भाजले की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण थोडेसे तीळ खाऊन बघायचे आहे, कुरकुरीत झाले आहे की नाही। आणि तीळ भाजले की नाही हे कळण्यासाठी अजून एक आपण बघू शकतो, म्हणजे कढईमध्ये तीळाचा असा चटचट आवाज येऊ लागतो, ह्याचा अर्थ आपला तीळ व्यवस्थित भाजला गेलेला आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याला थंड होऊ देते जरा। शेंगदाणे पण माझे नीट भाजून झालेले आहेत, आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। ही भाजलेली चणा डाळ आहे, तर आपण ह्याला 2 ते 3 मिनिटात मीडियम गॅसवरती परतून घेऊ। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि ह्याला मी परत बाउलमध्ये काढून घेते आणि ह्याला आणि शेंगदाण्याला मी जरा थंड होऊ देते। सुकं खोबरं आणि ह्याला पण आपण थोडंसं क्रिस्प होईपर्यंत भाजून घेणार आहोत। खोबरं पण आपलं भाजून होत आलेलं आहे आणि मी आता गॅस बंद करून घेते। खोबरं टाकल्याने ना आपल्या लाडवाला एक छान वेगळी अशी चव येते, त्यामुळे मी त्या लाडवांमध्ये हे खोबरं टाकते। आता ह्याला पण आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि शेंगदाणे सोलून घेऊया आणि मिक्सरमध्ये एकदा जस्ट फिरवून घेऊया शेंगदाणे आणि चणा डाळ। शेंगदाणे म्हणजे सोलून झालेले आहेत, आता आपण ह्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊ डाळीबरोबर। आपल्याला असं जाडसरच ठेवायचे, जास्त पण बारीक करायचं नाही, अख्खे राहिले तरी चालेल, एकदाच फक्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। आता एका वाटग्यात आपण सगळं काढून घेऊया। भाजलेले तीळ, सुकं खोबरं, शेंगदाणा आणि डाळीची पूड, वेलची पावडर। सगळं आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत, एकजीव करणार आहोत। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता आपण कढईमध्ये तूप टाकूया आणि आपलं गूळ आहे चिकीचं
ते थोडंसं वितळत ठेवूया. त्याच कढईमध्ये मी आता तूप घेणारे 2 चमचे आणि 1/2 किलो चिरलेलं गूळ चिकीचं ते मी वितळून घेणार आहे. तुपाने लाडवाला पण छान चव अशी येते. मंद आचेवरती मी हे वितळत ठेवते. गूळ आपलं विरघळत आहे, आपण त्याला बारीक चिरल्यामुळे हे लवकर वितळलंय, नाहीतर मग त्याला अजून वेळ लागला असता. आपण गुळाला जास्त लाल नाही करणार आहोत, जास्त लाल केलं तर मग आपले लाडू कडक होऊ शकतात. थोडासा सुगंध आला गुळाचा तर आपण त्यात तिळाचं मिक्सचर ह्यात ॲड करून 2-3 मिनटं चांगलं मिक्स करून घेऊया. गॅसचा फ्लेम मी स्लोच ठेवलेला आहे. गुळमध्ये चेक करून झाल्यावरती त्यात मी तिळाचं मिश्रण ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. गुळाबरोबर हे छानपैकी मिक्स झालं, त्यानंतर 2-3 मिनटांनी आपण गॅस बंद करून घेऊया. थोडंसं थंड झालं, जास्त पण नाही, कोमट सर. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेलं आहे. हाताला तूप लावून अशा प्रकारे तुम्ही गोळे तयार करू शकता लाडवाचे. गरम असतानाच आपल्याला करायचं आहे, थंड झालं की लाडू नीट वळले जाणार नाही. तुम्हाला हवा तेवढा छोटा मोठा तुम्ही लाडू वळू शकता. बघू शकता सगळे लाडू माझे वळून झालेले आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.